अभिमन्यू पाठक आज विशेष आराठ्याने कंडक्ट केलेल्या UTW चार पे चर्चेमध्ये सर्वांचे स्वागत करतो. UTW बद्दल थोडक्यात सांगायचं झाल्यास UTW हा एक विशेष आराठ्याने कंडक्ट केलेला इव्हेंट आहे, ज्यात आपण वेगवेगळ्या एंटरप्रेनर्सना बोलून त्यांच्याबरोबर संवाद साधतो, त्यांचा अनुभव ऐकतो, जेणेकरून त्यामुळे मुलामुलींमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन वाढेल. आज आपण अशाच एक सिम्प्लिसिटी आणि हार्डवर्किंग हे उत्तम उदाहरण असलेले आपल्या जवळच्या कोल्हापूर शहरातील आणि चहाचे नाव जरी काढले तरी चहा पिण्याची तलब वाढते अशा सलगर अमृततुल्य चहाचे फाउंडर दादू सलगर यांचा अनुभव ऐकणार आहोत. सलगर सरांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाली तर सर हे सामान्य कुटुंबात रत्नेते वाढलेत. प्रथम त्यांनी 7 रसवंतगृह उभारली, पण हा व्यवसाय बारमाही नसल्याने चहा व्यवसायातील महत्व ओळखून सलगर सरांनी सलगर अमृततुल्य चहाची स्थापना करून 1 वर्षात 100 जास्त फ्रँचायझी ओपन करून चांगले यश मिळवलेले आहे. सो आता जास्त वेळ न घेता मी सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे अनुभव सांगावेत. सर ओव्हर टू यू. नमस्कार. मी एक दुष्काळी भागातील शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि माझे आई वडील हे कायम सततचा दुष्काळ असल्यामुळे कामानिमित्त कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली या ठिकाणी चिरेखानीवर कामासाठी होती आणि तिथं जो काम करायचे त्या ठिकाणी पूर्ण जंगल आणि आजूबाजूला 10-15 किलोमीटर असं एकही शहर नव्हतं कणकवली सोडून. तिथंच माझं बीकॉमपर्यंत पूर्ण शिक्षण झालेलं आहे आणि बीकॉमपर्यंत पूर्ण मी असं दिव्यावर अभ्यास केलेला. बीकॉम पूर्ण झाल्यानंतर मी ठरवलं की आता नोकरी न करता आपला स्वतःचा एखादा व्यवसाय शेतीतच आपल्या स्वतःच्याच करायचा. मग मी कॉलेज पूर्ण झाल्यानंतर आमच्या गावी शेती करायचं ठरवून गावी आलो आणि 3 वर्ष शेती केली. 3 वर्षात म्हणजे भरपूर शेतीत शिकायला मिळालं. पहिलं आमचा पूर्ण भाग दुष्काळी असल्यामुळे पाऊस बेभरवशी, आलेलं पीक हा बाजारभाव कधीच योग्य मिळायचा नाही आणि रोज नवीन असे रोग, वातावरणाचा खूप प्रॉब्लेम. त्यामुळे 3 वर्षात कष्ट भरपूर केले पण काहीच प्रॉफिट काहीच नाही. मग ठरवलं की आता आपण शहरात जाऊन एखादा व्यवसाय किंवा व्यवसाय करूपर्यंत एखादी छोटी मोठी नोकरी तरी करायची. म्हणून मी बायकोच्या गळ्यातील बोरमाळ विकून 4,000 पुण्याला गेलो. पुण्यात गेल्यानंतर मला वाटलं बीकॉम असल्यानंतर चांगली नोकरी मिळेल. नोकऱ्या अजिबात कुठंच नव्हत्या. पेपरला ॲड असायच्या भरपूर. मी रोज पेपर घ्यायचे, 4-5 पेपर घ्यायचो, त्यातल्या छोट्या जाहिराती बघायचो. त्यात जाहिरातीत असं असायचं की पगार ऑफिसमध्ये मुलं पाहिजेत, मुलं मुली, आणि पगार 15,000 रुपये. मी 4-5 ठिकाणी भेट दिल्या पण ते सगळं बोगसच होतं. तिथं गेल्यानंतर ही सगळी लोकं मार्केटिंगला पाठवायची. 2-3 ठिकाणी मी जॉईन झालो. भरपूर वाईट अनुभव आले. म्हणजे प्रत्येक घराघरांनी अशा डुप्लिकेट वॉशिंग पावडर विकायला लावल्या, आम्हाला लेन्स विकायला लावल्या. नंतर ठरवलं की आपल्याला मार्केटिंग हे असं, म्हणजे मार्केटिंग केलं तर एक ओरिजिनल प्रॉडक्टचं केलेलं चांगलं पण ते सगळं डुप्लिकेटच असायचं. मग खिशात घेऊन गेलेले 4,000 रुपये पण संपत आले. नंतर घराकडे जायचं म्हटलं तर माझा मोठा अपमान होता, कारण घरातले म्हणणार हा गेला परत आणि परत रिकाम्या हाताने आला. म्हणून मी Group 4 म्हणून जगातील एक सर्वात मोठी कंपनी आहे, सिक्युरिटी कंपनी, त्या कंपनीत जॉईन झालो सिक्युरिटी म्हणून. आणि मी राहायला कात्रजला आणि मला जे काम दिलं ते कोथरूड भुसारी कॉलनी, हे 14 किलोमीटर अंतर होतं. 500 रुपये जे एक जुनं ॲटलास सायकल घेऊन कात्रज ते कोथरूड रोज 14 किलोमीटर जाणे, ड्युटी संपली की 14 किलोमीटर परत येणे. परत ड्युटी संपल्यानंतर मी पूर्ण पुणे असं सायकलवरून फिरायचो. म्हणजे काय एखादा छोटा व्यवसाय करता येईल का, अशी खूप छोट्या छोट्या व्यवसायांचा अभ्यास करण्याकरता बाहेर फिरायचो. आणि एक दिवस असं लक्षात आलं की पुण्यातल्या ॲग्रिकल्चर कॉलेजजवळ एक ज्यूस, मोसंबी ज्यूसची गाडी होती आणि तिथं खूप गर्दी असायची. मी ठरवलं की हा एकदम छोट्या भांडवलामध्ये करता येण्यासारखा व्यवसाय आहे 10,000 रुपयेमध्ये. आणि त्याचा रोजचा मला वाटतं तिथं पण सेल त्यावेळी असेल 2004-05 साली
रोज एक 6 ते 7 हजार रुपये सेल असेल, इतके कस्टमर त्याच्याजवळ असायचे. मग मी ठरवलं की आता लोकंसुद्धा बरीचशी कोल्ड्रिंक आहेत ती कोल्ड्रिंक्स प्यायला नको म्हणतात, त्यांना आता सध्या नारळ पाणी, उसाचा रस, मोसंबी ज्यूस असे नॅचरली ज्यूस प्यायला खूप आता लोकांचा कल जास्त आहे. मी ठरवलं की आपण हा 10,000 रुपये व्यवसाय, 10,000 रुपये चालू होणारा व्यवसाय आपण चालू करायचा. मग माझ्याजवळ त्या नोकरीतून एक 10,000 रुपये जमा झाले आणि परत विचार आला की आमचं गाव आणि पुणे खूप अंतर आहे, हा व्यवसाय आपण गावापासूनच जवळ 100 किलोमीटर कोल्हापूर ठिकाणी केला तर खूप चांगलं होईल. मग 2007 साली मी कोल्हापुरात 10,000 भांडवलावर मोसंबी ज्यूसची एक गाडी चालू केली एका झाडाखाली. रुईकर कॉलनीसमोर मारुती मंदिर आहे, तिथं एक मोठं झाड होतं, त्या झाडाखाली मी चालू केलं आणि पहिल्या दिवशी मला भरपूर चांगला रिस्पॉन्स मिळाला. मला वाटते 7-8 रुपये सेल त्यावेळेला झाला, खर्च जाऊन 1-5 रुपये राहिले होते आणि मी जो सिक्युरिटीचा जॉब करत होतो तिथं मला 28 रुपये पगार होता महिना. मग ठरवलं की हा व्यवसाय खूप चांगला आहे, एक वर्षभर तो व्यवसाय केला, सगळा खर्च जाऊन 40 ते 50 हजार रुपये नेट प्रॉफिट झाला. मग एक मित्राने सांगितलं की ह्याच्या जोडीला एक उसाची रसवंती तू चालू कर, पैसे पण नव्हते, मित्रांनंच मदत केली, माझे 50,000 तिचे 50,000 रुपये घेऊन मी उसाची रसवंती चालू केली त्या झाडाखाली, ढकल गाडीवर असते पण. आणि मोसंबी ज्यूस आणि उसाची रसवंती म्हणजे खूप चांगलं चाललं, ते चांगल्या चांगल्या लोकांच्या ओळखी होऊ लागले आणि उसाचा रस पण नॅचरली आणि मोसंबी पायनापल ज्यूस पण नॅचरली, त्यामुळं आणि माझी स्वच्छता खूप असायची, एकदा पिलेलं कस्टमर ते परत 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 रिपीटच यायचं. मग 1-2 वर्षात असं संकट आलं की जिथं मी व्यवसाय करत होतो ते झाडच कोल्हापूर रस्ते प्रकल्पात तोडलं गेलं, खूप टेन्शनमध्ये आलो की आता कुठं 1-2 वर्ष व्यवस्थित रुटीनला बसले आणि परत मोठं आव्हान म्हणजे ते झाड गेल्यानंतर मला तिथं जागा मिळणं अवघडच होतं आणि त्या ठिकाणी बसलेलं कस्टमर मी जर दुसरीकडे गेलो तर परत सेट करायला खूप वेळ जाणार होता. मग तरी पण हारलो नाही, एकदा तर वाटायचं की आत्महत्या करावं असं मनात यायचं, पण 2-3 वर्ष आपली केलेली शेती त्यातून काहीच उत्पन्न नाही. पुण्यात सिक्युरिटी जॉब 28 रुपये पगार, पण हा व्यवसाय 1-2 वर्ष केलेलं प्रॉफिट चांगला होता, म्हणजे मला वाटतं 1-1.5-2 लाख रुपये शिल्लक झाले होते माझे. मग ठरवलं की हा हे झाड तोडल्यामुळं आपण काय खचून जायचं, दुसऱ्या ठिकाणी परत जागा तिथंच बघायची आणि चालू करायचं ठरवलं. आणि आता एकावर न थांबता कमीत कमी या कोल्हापुरात जेवढे चांगले रोड आहेत प्रत्येक रोडला आपली रसवंती आणि हा सेटअप पाहिजे पूर्ण, असं मी कोल्हापुरात 7 ठिकाणी रसवंती चालू केल्या. त्या रसवंतीवर जे कामगार होते ते आमच्या भागातील दुष्काळी भागातील ऊसतोड मजुरांची मुलंच होती आणि त्या मुलांना मला वाटते संपूर्ण वर्षाचा पगार ॲडव्हान्स म्हणून द्यायचा आणि मग ती मुलं आणावी लागायची. आणि हा आपला उसाचा रसवंतीचा आणि मोसंबी ज्यूसचा व्यवसाय हा 4 ते 5 महिने चांगला चालायचा, बाकीचे 7 महिने ऑफ सिझन असायचा, 7 महिने नाही 3 महिने ऑफ सिझन आणि परत पावसाळ्यातले 4 महिने बसूनच काढावे लागायचे. मग त्या काळात मी भरपूर व्यवसाय केले, त्या 4 महिन्यात त्या मुलांना काम देण्याकरता मक्याची स्वीटकॉर्नची कणसं आणली, परत लहान नर्सरीतली रोपं गुलाबाची फुलांची वगैरे ती विकली. मी भरपूर व्यवसाय केले पण असं म्हणावं इतकं सक्सेस त्यात नाही झालं. परत लाकडी खेळणी सहारणपूरची पूर्ण आणली, म्हणजे मी काहीच करायला असं लाजत नव्हतं, जे मिळेल, कारण माझ्याकडे टीम मोठी होती, 7 रसवंतीला 12 कामगार होते, प्रत्येक ठिकाणी जर थोडा थोडा जरी सेल झाला तरी पण माझा सेल एकदम जास्त होत होता, त्यामुळे मी काय काय असे ना त्या कामगारांना काम पण झालं आणि आपल्याला व्यवसाय झाला. म्हणून 1-5-7 वर्ष अशीच गेली, कुठे स्वीटकॉर्न कर, कुठं नर्सरीचा व्यवसाय कर, बरंच काही. मध्येच पेपरला जाहिराती यायच्या की शेअर मार्केटमध्ये पैसे लावा, गुंतवा आणि रोज 1,000 रुपये 2,000 रुपये कमवा असं जाऊन, म्हणजे अभ्यास न करता त्यात मी गेलो आणि मला वाटतं 3-4 लाख रुपये त्यात पण लॉस झाला. असं प्रत्येक अडचणी जायच्या, बऱ्याच ठिकाणी असं फेल झालो. मग असं लक्षात आलं की नाही, त्याच्या अगोदर मी जेवढी महाराष्ट्रात कृषी प्रदर्शनं किंवा व्यावसायिक प्रदर्शन होतं ती एकसुद्धा प्रदर्शन कुठे चुकवायचं नाही, मुंबई, पुणे, बेंगलोर, हैदराबाद, बेळगाव म्हणा किंवा आजूबाजू कोल्हापूर, सांगली, बारामती, पलटण, प्रत्येक ठिकाणी प्रदर्शनात मी भेट देणार. मी ठरवलं होतं की एक ना एक दिवस मला काहीतरी चांगलं नक्कीच सापडणार.
बेंगळूरच्या एका एक्झिबिशनमध्ये मी एक चहाच्या आउटलेटचीच माहिती मिळाली आणि त्या बेंगळूरमध्येच मी त्या आउटलेटला भेट द्यायला गेलो. पण तिथं चहाचे रेट होते 50 रुपये पर कप. मग त्यावेळा मी म्हणलो कोल्हापुरात तर काय 50 रुपये देऊन एक कोण माणूस एक कप चहा पिणार नाही, म्हणून तो परत डोक्यातून काढलं. आणि 2-3 वर्षात नंतर माझ्या लक्षात आलं की आपण स्वतःच काहीतरी प्रयोग करून 10 रुपयाचा चहा लोकांना चांगल्या क्वालिटीचा देता येईल. म्हणून मी 6 महिने घरात रोज दूध आणायचो, 4 लिटर 6 लिटर 8 लिटर, आणि चहा करायचो, नवीन नवीन मसाले ते वापरायचो. तो तयार झालेला चहा आजूबाजूच्या मित्रांना किंवा शेजाऱ्यांना प्यायला द्यायचो, किंवा जी गरीब लोक रस्त्याच्याकडलं मूर्ती वगैरे इथं करतात कोल्हापुरात त्या लोकांना पण द्यायचो आणि त्यांच्या प्रतिक्रिया घ्यायचो चहा कसा लागला. 5-6 महिने गेल्यानंतर एक चांगल्या टेस्टपर्यंत मी येऊन पोचलो आणि धाडस केलं की 3 जिथं जिथं रस्ते तिथं आपण 3 आउटलेट पहिली चहाची चालू करायचं आणि पूर्ण तयारी केली. 3 आउटलेटला मला वाटते 10 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट मी केली. हे घरात कोणालाच सांगितलं नव्हतं, घरात सांगितलं की 3 ते 4 लाख रुपये मी खर्च करत आहे. पण मी माझ्या एपड्या होत्या त्यातल्या 10 लाखच्या एपड्या मी मोडून 3 आउटलेट सुरुवातीला चालू करत होतो. माझा कुठलं प्लॅनिंग नव्हतं. आत्ता जे माझ्या 1.5 वर्षात 175 शाखा आहेत, पण हे काही स्वप्न माझं नव्हतं. फक्त जे कामगार आहेत पावसाळ्यात त्या कामगारांना काम नाही, त्या फक्त कामगारांचा पगार आणि त्यांचं जेवण खाणं भागून मला थोडं राहिलं तरी चालेल. आणि 3 आउटलेटचं जे स्टील म्हणा किंवा फर्निचर करायला सगळं तयार केलो आणि जसजसं ओपनिंगचा दिवस जवळ येईल तसं मला झोपच लागेना, कारण मी इन्व्हेस्टमेंट केलेली होती 10 लाख. जर हे नाही चाललं तर तो खूप मोठा धक्का मला बसणार होता. आणि 2 जुलै 2018 मी 3 आउटलेट एखाद्या दिवशी चालू केली होती. मी विचार करायचो फक्त 3 आउटलेटचं मिळून मला 12,000 रुपये सेल झाला तरी चालेल, म्हणजे प्रत्येक आउटलेटवर 3,000 रुपये आपलं 4,000 रुपये. पण एका आठवड्यातच माझा पर आउटलेट 10 ते 12,000 रुपये सेल व्हायला लागला, इतकी टेस्ट लोकांना आवडली. आणि मी सुरुवातीला 3-4 महिने स्वतःच्या आउटलेटमध्ये कप धुयायचो, सगळी कामं करायचो. लोक मला तिथं आमच्या कामगारांना विचारायचे जे मालक कोण आहेत, आम्हाला फ्रँचायझी मिळेल का, त्यांचा नंबर द्या. मी स्वतः काम करायचो पण कामगारांना सांगितलं तर मी मालक आहे म्हणून अजिबात कोणाला सांगायचं नाही. आणि फक्त मी सांगत होतो जे कोण तुम्हाला विचारतात त्यांचे फक्त नंबर आणि नाव नोट करून घेत जावं डायरेक्ट. आपण ज्यावेळेला पुढं फ्रँचायझी द्यायला चालू करेल किंवा तेवढी तयारी आपण करेल त्यावेळेला त्या लोकांना परत फोन करता येईल. 4 महिन्यानंतर थोडं पुण्याला जाऊन एक कोर्स करून फ्रँचायझी कशा द्यायच्या, मसाले पॅकिंग कसं करायचं, हे सगळं मशिनी वगैरे तयार करून 2018 मी फ्रँचायझी द्यायला चालू केल्या. आता लॉकडाऊनमध्ये 3 महिने बंद होतं आणि 1.5-2 वर्षात माझ्या 175 आउटलेट चालू आहेत कर्नाटक महाराष्ट्र मुंबई तेच आपली 25 आउटलेट आहेत. आत्ता मी ह्या 1.5 ते 2 वर्षात 700 लोकांना रोजगार दिलेला आहे. म्हणजे जी 175-200 जे आउटलेट आपली चालू आहेत त्या प्रत्येक आउटलेटमध्ये परत स्टील फर्निचर करणारे दूधवाले, म्हणजे अशी एकंदरीत सगळ्यात लोकांचा आकडा जर बघितला तर 600 ते 700 लोकांना मी या 1.5-2 वर्षात काम दिलेलं आहे आणि खूप व्यवस्थितपणे आता हे चालू आहे. हा व्यवसाय मी जो आता 175 आउटलेट आहे मी स्वतः नाही वाढवला, हा ज्या कस्टमरनी आणि फ्रँचायझी घेणाऱ्या लोकांनी स्वतः मला इथपर्यंत यायला भाग पाडलं. माझं काहीच स्वप्न नव्हतं की फ्रँचायझी देणे, माझी फक्त 5-6 दुकानं चहाची चालावीत हीच अपेक्षा होती आणि पर आउटलेट 3 ते 4,000 रुपये सेल व्हावा. पण आता प्रत्येक आउटलेटला मला वाटते ॲव्हरेज 8 ते 12,000 सेल रोजच्या प्रत्येक ह्या आउटलेटला आता सध्या होतो आणि इथपर्यंत आणायचं कारण हे फ्रँचायझी ओनरनेच केलेलं आहे. तुमची एकदा क्वालिटी आवडली की तुम्हाला म्हणजे तुम्ही जास्त मोठं करायची गरज नाही, तुम्हालाच कस्टमर किंवा जे फ्रँचायझी घेतात तेच तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जातात. तुम्ही काहीच अजिबात काहीच करायची गरज नाही, ती लोक तुम्हाला त्या पातळीवर घेऊन जातात. आता मला वाटतं की आणि 1-2 वर्षात मी 500,000 शाखांपर्यंत जाईल, कारण एवढा स्पीड आता सध्या आमचा. सर नेक्स्ट क्वेश्चन आहे,
आजपर्यंत तुम्हाला भरपूर अडचणी आल्या असतील, तर त्या प्रॉब्लेम्स मध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त सपोर्ट कोणी केला, म्हणजे सपोर्ट करणाऱ्या व्यक्ती कोणत्या तुमच्या आजपर्यंतच्या जर्नी मध्ये? माझे एक दोन मित्र आहेत आणि घरातल्यांचा पण सपोर्ट खूप होता मला. म्हणजे मी खचल्यानंतर ते बरेचसे मानसिक आधार त्यांचे, म्हणजे ह्या अशा वेळी मानसिक आधाराची खूप गरज असते आणि ती मित्रांनी आणि घरातल्यांची. मी उसाची रसवंती, मला माहीत होतं की जे रसवंती किंवा ज्यूसचं चालू केलं तो पण लॉस न होणारा व्यवसाय होता आणि मी क्वालिटी खूप सांभाळायचो. उसाबद्दल सांगायचं झालं तर बरेचसे आता उसाची रसवंतीचा व्यवसाय करणारे लोक आहेत पण त्यांचा अभ्यास काहीच नसतो की कुठल्या उसापासून चांगल्या चवीचा रस निघतोय, कुठल्या उसाच्या जातीचा ऊस वापरल्यानंतर त्यात बर्फ जास्त चालतोय, हा काहीच अभ्यास नसतोय. पण मी कुठल्या रानातला ऊस घेतला तर तो गोडीला असतो. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातला तर कुठल्याच रानातला ऊस अजिबात चवीला नाही, कारण सगळी रानं खराब झालेली आहेत पाणी जास्त देऊन. मी माळरानात कागवाड ह्या कर्नाटक साईडचा ऊस आणायचो आणि त्यामुळं त्या व्यवसायात क्वालिटी असल्यामुळं म्हणजे कधी सेल कमी झाला किंवा लॉस गेला ही भानगड माझी कधीच झाली नाही. आणि मी फिनान्शियली कुणाला अशी मदत मित्रांकडून तर अजिबात पैसे घेत नव्हतो आणि जे घेतले तर मी व्याजासहित कोणाकडून ते व्यवस्थित त्यांचे परत करायचो. पण मित्रांची साथ अशी असायची की ते मानसिकदृष्ट्या मी खचलो की मला ते चांगला सपोर्ट करायचं. मला तर वाटतं की लगेच सक्सेस अजिबात पहिल्याच प्रयत्नात, आता माझ्या 10-12 वर्षाच्या अनुभवावरून असं वाटतं की पहिल्याच प्रयत्नात सक्सेस मिळालं की त्याला इतका अनुभव चांगला नसतात. मला वाटतं थोडंफार एखादा व्यवसाय करताना त्या व्यवसायात वाईट अनुभव पण आले पाहिजे, थोडंसं खचलं पाहिजे, मग तो स्ट्रांग होतोय माणूस. आणि जेवढे तुम्ही अडचणी किंवा अडथळे किंवा वाईट अनुभव लॉसेस ह्या ह्याच्यातून गेला की पूर्ण कम्प्लीट असं परिपक्व होत आहे. त्यामुळं कधी अडचण आली किंवा तुम्ही फेल झाला अजिबात घाबरण्यासारखं काय नाही, त्यातून परत नवीन काहीतरी त्याचा बोध घेऊन त्यात अपडेट करून पुढे जायचं. माझं सांगायचं म्हणलं तर मी पहिल्यापासूनच व्यवसायच करायचा प्लॅन होता. मी 11वीला असताना एकदा बाबांना पत्र पाठवलं होतं गावी, मी चिरेखानीवर, कारण पावसाळ्यात वडील वगैरे आई वडील गावाकडे जायचे आणि आम्हाला तिथे शिक्षणासाठी एका मित्रांच्या घरी ठेवून जायचे. मी 11वीलाच असताना वडिलांना एक पत्र लिहिलं होतं की आपण आपल्या गावी एक 10,000-20,000 कोंबड्यांचं पोल्ट्री शेड करूया. म्हणजे त्यावेळेपासूनच माझ्या डोक्यात असं व्यवसायाचं हे होतं. मी कॉलेजमध्ये आणि प्राथमिक किंवा हायस्कूलला असताना पण हुशारच होतो, म्हणजे पहिल्या 1-2-3 नंबरमध्येच होतो, पण नोकरीही कधी मला हे वाटलंच नाही. आपला मी आता 10-15 वर्षात खूप व्यवसाय केले, पण ह्याच्या अगोदर केलेले व्यवसाय मी आता सध्या बघतोय की ते बंद अवस्थेत किंवा त्याला एवढा चांगला रिस्पॉन्स अजून पण नाही. पण ज्याचा व्यवसाय हा एक असा आहे की हा कोरोनामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने चालू आहे. म्हणजे तो मला वाटतं की गरम असल्यामुळं घशात पण लोकांना म्हणजे एवढा प्रॉब्लेम नाही. कोण कोण मला वाटतं ते घशातील हे जे कोरोनाचे विषाणू किंवा जे जंतू असतात ते पण त्या गरम चहानं मरून जातील ह्या हिशोबाने मला वाटतं चाप येत असतील. कारण मुंबईची आमची मुलुंड आणि कल्याणची 2 आउटलेट फुल्ल चालू आहेत, जी कोरोनाच्या अगोदर जशी चालायची तशी चालू आहेत. बाकी थोडाफार इफेक्ट हा कोरोनामुळे झालेला आहे, पण एवढा ह्या चहाच्या बिझनेसवर एवढा मोठा काय इफेक्ट हा झालेला नाही. हॉटेल लाईन सारखी परिस्थिती तर ह्या चहा बिझनेसमध्ये नाही, कारण आता बरेचसे हॉटेल आमच्या मित्रांचे कामगार अजून बसून आहेत, त्यांचा काहीच चालू आहेत पण कस्टमर नाहीत अशी अवस्था आहे. पण चहाला तरी आम्हाला थोडा आहे 31% फरक पडलाय, पण बाकीच्या व्यवसायापेक्षा हा चहाचा व्यवसाय बरा वाटतोय मला, कारण ह्या कोरोनामध्ये एवढा मोठा त्याच्यावर काही इफेक्ट झालेला नाही. ओके, तुम्ही आतापर्यंत तुमची जर्नी ऐकली आणि अशी खूपच एक म्हणजे एक शून्यातून उठलेला माणूस अशी तुमची जर्नी आहे. तर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की ज्यावेळी तुम्ही फ्रँचायझी बेस्ड मॉडेलवरती शिफ्ट होण्याचा विचार केला त्यावेळी नक्की कशा पद्धतीने तुम्ही एक्सपॅन्ड केलं? कॉज जर तुमचं बॅकग्राऊंड बघितलं तर तुम्ही एका अशा भागातून आलेले आहेत की जिथं लोकांशी म्हणजे लाईक फ्रँचायझी हा शब्दच लोकांना माहीत नाहीये. ते तुम्ही कसं केलं आणि लाईक स्केल केलं जो बिझनेस की छोट्या याच्यावरून 3 आउटलेटवरून आता तुम्ही जवळपास 150+ आउटलेटमध्ये काम करताय आणि तुमचं जे स्वप्न आहे की 500+ आउटलेट्स मध्ये जायचं, सो
ते नक्की ट्रान्सफॉर्मेशन तुमच्यात कसं झालं आणि तुम्ही त्याला मेंटली कसं टॅकल केलं? मी ज्या वेळेला चालू केला पहिल्या महिन्यातच मला वाटतंय एक दोन महिन्यात 200 जणांनी आपले कॉन्टॅक्ट आणि नावं लिहून देऊन गेले होते आमच्या आउटलेटमध्ये फ्रँचायझी पाहिजे म्हणून. आपण ज्यावेळेला माझी स्वतःची 3 आउटलेट होती, आम्ही प्लॅस्टिकच्या भरण्या आणल्या होत्या, साखर 2 लिटरच्या चहाला इतकं ग्राम, चहा पावडर इतकं ग्राम, परत मसाले एवढे ग्राम, ते आम्ही रोज रात्री बंद झाल्यानंतर आम्ही नवरा बायको घरात भरण्या पॅक करायचो प्लॅस्टिकच्या, आणि त्या भरण्या सकाळी पोत्यात भरून द्यायचो. 2 लिटर चहा करताना एक मसाल्याची भरणी त्यात ओतायची, एक चहा पावडरची ओतायची आणि एक मसाल्याची, म्हणजे कामगारांना तिथं काही मोजमाप असं काहीच नव्हतं, डायरेक्ट ती 2 लिटर दूध घेणे आणि 3 मसाल्याच्या भरण्या त्यात ओतून डायरेक्ट टायमर लावून चहा करणे. पण ही जी फ्रँचायझी लोक मागू लागली त्यावेळेला अशी अडचण आली की आपण हा भरण्या पॅक करून तर कधीच हा बिझनेस म्हणजे फ्रँचायझीपर्यंत आपण जाऊ शकणार नाही. मग त्यात टेक्निकल फ्रँचायझी कसं चालवायचं हा पुण्याला मी कोर्स केला आणि त्यासाठी 3 मशीन लागणार होते, त्यासाठी 20 लाख रुपये खर्च टोटल होता. मी सुरुवातीला पहिल्यांदा 3 मशीन आणल्या, पूर्ण सेटअप केल्यानंतर ज्यांनी ज्यांनी माझ्याकडं आपले कॉन्टॅक्ट नंबर आणि जी नावं होती किंवा जे ॲड्रेस होती त्या लोकांना मी रोज एक 5-5 लोकांना कॉल करायला चालू केलं की आता आम्ही फ्रँचायझी द्यायला चालू केले. मी पूर्ण पहिला सेटअप तयार करून घेतला मशिनरींचा, ते झाल्यानंतर प्रत्येकांना कॉन्टॅक्ट करून मग 4-5 महिन्यानंतर आम्ही फ्रँचायझी द्यायला चालू केलं. राईट सर, ऑल राईट. सो बेसिकली तुमचे फ्रँचायझी ह्या लोकांनीच मागितले आणि त्याच्यामुळे तुम्ही त्याचा विचार केला? मी अजिबात माझं काही स्वप्न पण नव्हतं की मी इथंपर्यंत जाईल पण, आणि फ्रँचायझी म्हणजे काहीतरी ही माहितीच नव्हतं. मी चहा चालू केल्यानंतर लोकांनीच मला फ्रँचायझी पाहिजे फ्रँचायझी पाहिजे हे पण काय माहीत नव्हतं, म्हणजे फ्रँचायझी देतात कशी, चालतात कशी, फ्रँचायझी म्हणजे काय, हे काय काय माहीत नव्हतं. हे सगळं मला कस्टमरने किंवा जे फ्रँचायझी घेणार त्याच लोकांनी मला शिकवायला किंवा शिकायला भाग पाडलं. ओके ओके. सो बेसिकली म्हणजे कस्टमर कडून प्रोडक्टची क्वालिटी असल्यामुळे आलेला प्रतिसाद होता आणि त्याचं फ्रँचायझी मध्ये कन्वर्जन झालं. बरोबर. ओके. सो सर, हे ज्यावेळी कन्वर्जन तुमचं झालं की आधी तुम्ही स्वतःहून सगळी कामं करत होता, लाईक तुम्ही मालक असून सुद्धा तुम्ही सगळी कामं स्वतःहून करत होता. सो हे ज्यावेळी 4 वाजता उठायचो आम्ही आणि रात्री झोपायला 11 वाजायची. पहिला 1 महिना तर वाटायला लागला की का मी चहा चालू केला, कारण मशिनरी काहीच नाही माझ्याकडे. त्या माझी लहान मुलं आणि नवरा बायको सगळीजण ही 4-5 माणसं, कारण मसाला जो तयार करायचा तो बाहेरच्या लोकांना कसा तयार करताय ती आपण करतोय त्याची पण माहिती मला द्यायची नव्हती ना, त्यामुळं आमचा हा 4-5 जणांवर खूप लोड यायचा. लहान माझी दुसरीला 5वीला असलेली मुलं त्यात मदत करायची रात्री, आणि अक्षरशः वाटायचं हा का चहा चालू केला, इतकं भयानक कष्ट त्यात होत. ओके. सो सर, हे जे ट्रान्सफॉर्मेशन तुमचं झालं त्यावेळी तुम्हाला भरपूर असं टेक्नॉलॉजीचा युज वगैरे करावा लागला असेल, की ज्यावेळी फ्रँचायझी आहेत, फ्रँचायझी दिलेत, सो त्यांचा सेल बघणं, त्यांना गाईड करणं, सो ही सिच्युएशन तुम्ही कशी ट्रान्सफॉर्मेशन केली? मी पुण्याला 1 वर्षाचा कोर्स केला होता, रोज प्रत्येक मंगळवारी आठवड्यातून 1 दिवस कोर्स असायचा. तो कोर्स पूर्ण केला म्हणजे त्या कोर्समध्ये बरंच मला शिकायला मिळालं, कसं मॅनेज करायचं, म्हणजे आपण न जाता ह्यात एक चेकलिस्ट म्हणून एक प्रकार आहे, तुम्हाला तुमच्या आता आहे का मला माहीत नाही, पण चेकलिस्ट हे जे आता आपलं सॉफ्टवेअर किंवा जे हे आहे त्याच्यापेक्षा एकदम चांगलं काम करू शकते. ओके. म्हणजे तुमचा दिवसभराचं जी काम आहे ती त्याची एक चेकलिस्ट तयार करायची, सकाळी उठलं दात घासलं, दात घासून झाल्यानंतर त्या चेकलिस्टवर टिक करायचं, परत हा आपण आंघोळ करायचं आहे ना, आंघोळ केली की परत टिक करायचं, तसे आम्ही चेकलिस्ट तयार केल्या. सकाळी गेलं की पहिलं सगळी स्वच्छता करायची, गाणी लावायची, कप स्वच्छ धुवायची, म्हणजे प्रत्येक काम केल्यानंतर तिथे टिक करायचे, अशा पद्धतीनं ही चेकलिस्ट खूप चांगलं काम करते आणि त्यात आम्ही ते सुद्धा मला पुण्यातच शिकायला मिळाले सगळं. ती चेकलिस्ट एकदम चांगल्या प्रकारे काम करू शकते, म्हणजे एखादा नवीन जरी माणूस आला तरी त्याला जास्त शिकवत बसायची काही गरज लागत नाही, त्या चेकलिस्ट प्रमाणे तो ऑटोमॅटिक काम करू शकतो. म्हणजे बेसिकली तुम्ही जे तुमचे आउटलेट्स फ्रँचायझीस देता त्यांना तुम्ही पूर्ण सगळं पॅकेज देता की तुम्ही फक्त हे एक्झिक्यूट करा आता. आणि बाकी आधीमध्ये कायम आमचा सपोर्ट असतोय प्रत्येक लोकांना, म्हणजे कसं चाललंय, काय चाललंय, काय अडचणी आहेत का, काय त्यांची प्रॉब्लेम असेल की त्यांना सांगणे, सेल कमी असलं तर सेल वाढवण्यासाठी काय टेक्निक्स आहेत त्या त्यांना सांगणं. ओके.
एकदा सेट झाले की ते ऑटोमॅटिक, कारण रोजचं एकच काम असते ना, असं काही नाही की आता शेतीत कसं हा आज बांगलायचं आहे, उद्या कुळवायचं आहे, उद्या लांबायचं आहे, अशा पद्धतीचं काय नाही. एकदा ती शिकली की कायमस्वरूपी एकच काम. हो हो बरोबर. सर ज्यावेळी तुम्ही फ्रँचायझीस देता किंवा ज्यावेळी तुम्ही नवीन फ्रँचायझ मध्ये वाढवता त्यावेळी तुम्हाला इनिशियल स्टेजला कोणते प्रॉब्लेम येतात, की एखादी फ्रँचायझी दिली तर त्यांच्याकडून तुम्हाला कोणते प्रॉब्लेम्स येतात इनिशियल स्टेजला, सुरुवात ज्यावेळी असते की सेट होईपर्यंत? ते बरीचशी कशी आहेत, शिकलेले असतात, इंजिनियर असतात, पण त्यांना स्वच्छता म्हणजे काय समजत नाही. त्यांचं क्वालिफिकेशन बघितलं तर इंजिनियर, मी आता काल एक 8 दिवसापूर्वी बेळगावला गेलो होतो, इंजिनियर आहे मुलगा, आणि मी कसं बऱ्याचशा अडचणीतनं म्हणजे बऱ्याच वेळा खाली पडून परत उभा राहिलेला माणूस आहे. पण ह्या लोकांना आपण एक रेडीमेड प्लॅटफॉर्मच देतो किंवा एक तयार रस्त्यावरून यांना जायचं असते. मग आम्ही सुरुवातीला एक महिनाभर त्यांच्यावर खूप लक्ष देतोय, हे करतोय का नाही, ते करतोय नाही. मी रात्री कधी 11-12 वाजता कधी पण त्यांना कॉल करतोय किंवा सकाळी पहाटे पण. एक महिनाभर फक्त थोडं आणि समजते लगेच. एक ओपनिंग झाल्यानंतर 2-3 दिवसात आम्ही त्यांचा रेग्युलर सेल विचारतोय, आज सेल किती झाला. जर सेल कमी वाटला तर आम्ही प्रश्न विचारायला चालू करतोय की दूध कुठल्या फॅटचं वापरताय, हे वापरताय, कुठल्या शेगडीवर तुम्ही चहा करताय, म्हणजे बरेच आम्हाला त्यातून शिकायला मिळते आणि ते लगेच सुधारतात. मग ओके ओके. सो म्हणजे बेसिकली सगळ्या ह्याच्यावरती तुम्ही लक्ष ठेवून असताय कम्प्लिटली. सर मला पुढचा क्वेश्चन हा आहे की ज्यावेळी तुम्ही हे करता की तुमची पूर्ण स्टोरी ऐकूनच असं आहे की तुम्ही सेल्फ मोटिवेटेड आहात, तर एक क्वेश्चन आम्ही जे मुलांकडून घेतलेले तर पार्टिसिपंट्स मधून एक क्वेश्चन आहे की त्या मुलाला स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे परंतु तो स्वतःला कन्व्हिन्स करू शकत नाहीये, म्हणजे स्वतःला हे करू शकत नाहीये की रिस्क घेणं हे त्याला, म्हणजे त्याला त्याची भीती वाटते. तर असं सिच्युएशन तुमच्या लाईफमध्ये कधी आली आहे की तुम्हाला एखाद्या गोष्टी करण्याची भीती वाटली आणि ती गोष्ट तुम्ही कशी टॅकल केली? साहजिकच आहे, मी प्रत्येक ज्या वेळेला गोष्ट करायचो त्यावेळेला प्रत्येकांना ही भीती वाटतेच. पण माझा एक खूप चांगला अनुभव आहे की तुम्ही छोट्या भांडवलात एकदम मोठी इन्व्हेस्टमेंट पहिल्यांदा सुरुवातीला न करता एखाद्या छोट्या चांगला अभ्यास करून, आता एखादा व्यवसाय करायचा आहे त्या व्यवसायाबद्दल खूप चांगला अभ्यास करायचा आहे, नेटवर प्रदर्शनं बघणं किंवा जे सक्सेस आहेत त्यांच्या बिझनेसला भेटी देणं, बारीक सारीक एखादी फेल झालेली जरी तो व्यवसाय असेल तरी त्या व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन तो का व्यवसाय फेल आहे, का बंद पडला, याचा सुद्धा अभ्यास करायचा. पूर्ण अभ्यास करून एखाद्या छोट्या भांडवल म्हणजे गुंतवणुकीतून एखादा व्यवसाय तुम्ही चालू केला की एवढी मोठी रिस्क पण नसते आणि भिण्याचं काही कारण नाही. पण त्यासाठी अभ्यास खूप महत्त्वाचा आहे, अभ्यास चिकाटी पाहिजे. परत मी सक्सेस आहे म्हणून तुम्ही करून चालणार नाही किंवा तुम्ही सक्सेस आहे म्हणून तुमचं बघून मी करून चालणार नाही, त्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती पहिली पाहिजे आणि आपण एखाद्या व्यक्तीचा आदर्श ठेवला पाहिजे. आता जी घोडा साहेब म्हणा किंवा अंबानी, ही जी मोठी लोक आहेत त्यांचा एक आदर्श आपल्या मनासमोर कायम ठेवायचा एखादी व्यक्ती, मग आपल्याला ते बघून जास्त अशी ऊर्जा किंवा जास्त हे होते. सर एक हे होतं ना की लाईक ज्यावेळी तुम्ही मार्केटमध्ये आला त्यावेळी काही ब्रँड्स ऑलरेडी मार्केटमध्ये वेल एस्टॅब्लिश्ड होते. सो जसं की एवल्या अमृततुल्य आपण बघतो की ज्यांनी पुण्याचं मार्केट बऱ्यापैकी कव्हर केलेलं आहे, सो त्यांच्याशी कम्पीट करताना तुमची स्ट्रॅटेजी काय होती आणि कशा पद्धतीने तुम्ही त्या ब्रँड्सकडे बघितलं ज्यावेळी तुम्ही येत होत मार्केटमध्ये येत होतं? कारण काय होतं की ज्यावेळी कोणत्याही मुलाला नवीन आयडिया येते त्यावेळी तो बघतो की कॉम्पिटिटर्स आहेत का, आणि ज्यावेळी तो बघतो कॉम्पिटिटर्स आहेत त्यावेळी त्याचा मोरल डाऊन होतो. बट तुम्ही एक नवीन सलगर हा नवीन ब्रँडच मार्केटमध्ये इमर्ज केलेला आहे, सो त्याच्यावेळी ज्यावेळी तुम्ही एवले अमृततुल्यकडे बघितलं त्यावेळी तुमच्या मनामध्ये काय असं होतं आणि त्याचं त्यांना टॅकल करण्यासाठी तुम्ही काय स्ट्रॅटेजी युज केली? आम्ही आजपर्यंत जो व्यवसाय मी केला त्यात म्हणजे कोणाशी अशी स्पर्धा केली नाही, म्हणजे त्यांच्यापेक्षा ते खालच्या दर्जाचे आणि आपण मोठं असं नाही. मी फक्त आपली क्वालिटी मेंटेन केली, आपली क्वालिटी जेवढी चांगली देता येईल. आता आमचं बरंचसं अजिबात मार्केटिंग नसतंय, बाकीचे भरपूर ब्रँड आहेत म्हणजे सेलिब्रिटी म्हणा किंवा बऱ्याच मोठ्या पद्धतीची ओपनिंग करतात, आमचं ओपनिंग हे अजिबात मोठं नसतंय. तरी पण एकदा एक वेळ तुम्ही येऊन आमच्या दुकानात चहा पिऊन गेला की आमचं कायमस्वरूपी तुम्ही कस्टमर झाला, असं आमचे चहाची टेस्ट.
तुम्ही बाकीच्या गोष्टींवरती मार्केटिंग सारख्या गोष्टींवरती खर्च न करता तुम्ही प्रोडक्ट वरती जास्त खर्च करता. प्रोडक्ट जेवढा चांगला आपल्याला देता येईल लोकांना तेवढा द्यायचा. आणि ते आता तुम्ही आमच्या दुकानात चहा पिऊन गेला आणि तुम्हाला आवडला की तुम्हीच आमच्या चहाच ऑटोमॅटिक मार्केटिंग तुम्हीच करताय, कारण हा सलगर चहा चांगला आहे, चला आपण तिथे चहा पिऊया. ओके सर. एक सर, तुमची पर्सनॅलिटी खूप अशी सिम्पल आहे आणि लाईक म्हणजे खूप असं हेच आहे की एक ऑरा आहे तुमच्या बरोबर जो तुम्ही कॅरी करता की जो इन्स्पायर करतोय. लाईक मी ऑलमोस्ट एक तास झालं तुम्हाला ऐकतोय आणि मला खूप असं हे येतं की एवढं सिम्पल पर्सन एवढ्या अनअचिवेबल थिंग्स गाठू शकतो. तर त्याच्यामध्ये असं एक कोणती गोष्ट आहे की जी तुम्ही स्वतःला वारंवार सांगत असता जी तुम्हाला स्वतःला मोटिवेट करते गोष्टी करण्यासाठी? मला तर वाटतं की आपण किती जरी मोठं झालं तर आपल्यात जो चेंज झाला नाही पाहिजे, बरेचशी लोक बदलतात. आपण एक मोठी यशाची एका स्टेप पर्यंत गेल्यानंतर ती बदलायला चालू करतात. मला आता सध्या माझ्या आउटलेटमध्ये मी गाडी सोडून जर बाजूला येऊन थांबलो तर कोण सलगरचा मालक मला कोणच म्हणत नाही. आणि कोणीतरी ओळख करून दिली ते सलगरचे मालक आहेत, त्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो की हा सलगर. डाऊन टू अर्थ पर्सनॅलिटी ही इम्पॉर्टंट आहे. आणि तुमच्या बरेचशी लोक म्हणतात की सलगरचे मालक म्हणजे अशी एकदम टाय गाठलेली, म्हणजे एकदम घोडावत सारखी, किंवा चांगली जी मोठी हायफाय लोक असतात त्या टाईपची आपल्याला पुढे व्यक्ती बघायला मिळेल. पण समोर आल्यानंतर सर एकदम तुम्ही सिम्पल म्हणजे सलगर वाटतच नाही. मला म्हणते थोडंसं चेंज करा. मी म्हणलो माझ्यात अजिबात कधी चेंज होणार नाही, माझ्याजवळ मर्सिडीज जरी आलं तरी मी साधाच राहणार. आता काल एका मॅगझिनसाठी फोटो पाहिजे होता, फोटोग्राफरला बोललो, ते म्हणले काय आणि कोट घालणार का? मी म्हणलो कधीच मराठी जमणार नाही, हाय असा साधा फोटो काढायचा. म्हणजे थोडस हेच आहे ना की घरातून आपल्याला एक शेतकरी कुटुंबातून असल्यामुळे तुम्हाला ते सवयच आहे. आणि कुठलाही गरीब जरी माणूस आला तर आम्ही त्यांच्यासोबत मिक्स होऊन बोलतोय की असं नाही की मी मालक आहे तेवढंच मुद्देसूद बोलायचं, मालक असलेला तिथं दाखवायचं, हे आपल्याला अजिबात कधी जमत नाही. म्हणजे त्या माणसाशी मिक्स होऊन एकरूप होऊन आम्ही लगेच हे करतोय. मी कुठला जरी आला साधा माणूस तर तो आमच्यात लगेच मिक्स होऊन जातो. सर एक प्रॉब्लेम होतो ना की बिझनेसमध्ये किंवा ज्यावेळी नवीन कंपनी आपण स्टार्ट करतो त्यावेळी जे आपल्या बरोबर कामगार असतात ते तेवढे लाईक हे राहत नाहीत, लॉयल राहत नाहीत, ते सोडून जातात किंवा ते हे करतात. बट तुमची ही पर्सनॅलिटी जी आहे ती त्यांना जोडून ठेवते किंवा त्याच्या मागचं नक्की रहस्य काय? कामगारांचा खूप त्रास आहे. आता आम्ही एवढं मला वाटतं आमच्या घरातल्या मुलांना सांभाळत नसेल तेवढं ह्या कामगारांना सांभाळतोय. पण बरेचसे कामगार तुम्ही म्हणल्यासारखे ती शेवटी हे करूनच जातात, किती पण सांभाळा. म्हणजे बरेचसे त्यांना नॉलेज कमी असल्यामुळे, बाकी काही नाही, त्यांना ज्ञानच कमी असते की म्हणजे ह्या लोकांचं. म्हणजे आता माझ्या गावाकडचे बरेचसे कामगार आहेत, ते एका पण माणसाला असं वाटलं नाही की हा आमच्याच भागातला माणूस आहे, ह्या माणसाचा चांगला उपयोग कसं करून घ्यायचा. बाकीचे एवढं जग यांच्या मागं लागून किती काय काय करते आणि आपण थोडंसं यांच्यासोबत प्रामाणिक काम करून एखादा आउटलेट आपण स्वतः घ्यायचं एक 4-5 वर्ष काम करून, ह्यांची ती मानसिकताच नसते. म्हणजे असं नाही की मुद्दाम ते करत नाही त्यांचं हेच, तरी पण आम्ही भरपूर त्यांना सांभाळून घेतोय. आणि आम्ही कामगारांना कधी कामगार म्हणून नाही, ते स्वतः घरातील एक म्हणजे भावंड असल्यासारखे त्यांच्यासारखं आम्ही वागतो. तुमचं एक हे आहे मोटो आहे की कोणीही विदाऊट नोकरी नाही राहिलं पाहिजे, की नो हँड शुड बी लेफ्ट अनएम्प्लॉइड. तर याच्याबद्दल तुम्ही कधी आला आणि तुमचं काय नक्की कसा हा तुमचा मोटो झाला? म्हणजे बेरोजगार कोणी राहिलं नाही पाहिजे हा तुमचा मोटो कधी कधी आला, की तुमच्या मनात ही भावना कधी आली की आपण रोजगार उपलब्ध करायचा आहे? मला आता 1-2 वर्षात तरी असा अनुभव आला की म्हणजे ह्या कोल्हापुरात ज्या वेळा आल्यापासून, म्हणजे तुम्ही फेल जरी झाला तरी बिझनेसमध्ये सक्सेस हा 100% मिळतो. तुम्ही फक्त त्यासाठी व्यवस्थित अभ्यास, फिरणं, म्हणजे इच्छाशक्ती, सातत्य तुमच्यात पाहिजे. मी माझं तरी टार्गेट आहे की आता मला वाटते भारतात जेवढे ग्रामीण भाग तालुके किंवा जे जिल्हे आहेत चांगले लोकेशन, आपल्या या फूड लाईनमध्ये लोकेशन जर ओके असेल तर कुठंच काय प्रॉब्लेम नाही की हा माझा बिझनेस. तुम्ही जर क्वालिटी दिला तर कधी मनात सुद्धा अनाज नाही की मी फेल होईन त्यात. लोकेशन आणि क्वालिटी जर ओके असेल तर 100% सक्सेस आहे. आणि आता तर मला एवढं वाटतं की
जो एखादा बेरोजगार माझ्या समोर आला तर त्याला मी 100% रस्त्यावर, चांगल्या रस्त्यावर आणायचे, हे माझं ध्येय आहे. कोणी पण आला आणि बेरोजगार आहे म्हणून माझ्याजवळ अजिबात, म्हणजे आता ते मला हीच वाटत नाही की हा खचला. एखाद्याची परिस्थिती अशी आहे की त्याला आजच्याच पेपरला मलावरती पुढारीला तुम्ही वाचलास ना, 19 किंवा 20 कोटी नोकऱ्या गेल्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे. हा पण भरपूर, म्हणजे बिझनेस करण्यासारखे भरपूर आहेत. पण आपण नोकऱ्या जी करतोय आता सगळ्याच मुलांना काय मला वाटत नाही की 50,000 लाख रुपयाच्या पगारीच्या नोकऱ्या मिळतील. बरीचशी मुलं त्यातली मला वाटते 25-10-15 हजार वर पण काम करतील. पण 25-30 हजार हे बिझनेसमध्ये आरामात मिळतात. कुठला पण व्यवसाय, तुम्ही क्वालिटी आणि चांगला अभ्यास जर करून क्वालिटी मेंटेन केला तर 100% कस्टमर तुमची जाहिरात करून फुल सपोर्ट, म्हणजे नवीन कस्टमर आणायचं काम तेच करतात तुमचेच कस्टमर. म्हणजे बेसिकली जर समअप करायचं, तुमचं सक्सेस जर समअप करायचं म्हणलं तर ते असं करता येऊ शकतं की कोणताही बिझनेस घ्या, त्या बिझनेसचा आधी अभ्यास करा आणि मग त्याची इम्प्रूव्हमेंट करा. अभ्यास न करता कधीच बिझनेस मध्ये यायचं नाही. फुल अभ्यास इतका करायचा की झोपेतून जाग झालं तरी पण तो अभ्यासाचा आपल्या डोक्यात यायला पाहिजे आणि तो पूर्ण होईपर्यंत थांबायचं नाही अजिबात. सर याच्यामध्येच एक क्वेश्चन मी ऍड करेन की तुम्ही ज्यावेळी अभ्यास, हा बोला बोला. मी शेळीपालनचा व्यवसाय करायचं मनात आणलं होतं ह्याच्या अगोदर, आणि महाराष्ट्रात जेवढे शेळी पालक आहेत का नाही सक्सेस, त्यांच्या शेळी पालनच्या फार्मला मी जाऊन भेटी द्यायचो. आणि एक संगमनेर तालुका आहे नाशिक जवळ, तिथे एक सलीम सय्यद नावाचे एक शेळी पालक होते. त्यांच्या 2000 शेळ्या होत्या. मी ठरवलं तर 2 महिने तिथे जाऊन, म्हणजे झाडलोट करायला, लेंड्या काढायला तिथे जाऊन राहायचं आणि शिकायचं, हा प्लॅन मी केला होता. शिकण्यासाठी काही पण करायला होती पण पूर्ण आयडिया पूर्ण शिकल्याशिवाय त्या बिझनेसमध्ये पण पडायचे नाही, पूर्ण ज्ञान घेतल्याशिवाय. ओके सर, बेसिकली तुमचं काय म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही एखाद्या बिझनेसला ज्यावेळी शिकता त्यावेळी तुम्ही कशा पद्धतीने एक अजेंडा ठेवता किंवा कशा पद्धतीने तुमचा फ्लो असतो की मी आधी हे बघणार मग त्याचं हे बघणार मग त्याच्या नंतर हे, किंवा काय स्ट्रॅटेजी तुम्ही यूज करता एखादा बिझनेस अनालाइज करण्यासाठी? मी एखादा बिझनेस करायचे ठरवले की आपल्या ह्या भागात तो बिझनेस करणारे किती सक्सेस आहेत, त्या सक्सेसच्या बिझनेसच्या ठिकाणी जाऊन भेटी द्यायचं, त्या आधारात नेटवर अभ्यास करायचा, मॅगझिन पुस्तकं जेवढी मिळतात ती पुस्तकं वाचायची, प्रदर्शनं फिरायची आणि जास्तीत जास्त सक्सेस आणि त्याच व्यवसायात फेल गेलेले ह्या दोन्ही पण लोकांचा अभ्यास करायचा. ओके, म्हणजे दोन्ही सक्सेसच नाही फक्त स्टडी करायचं तर फेल्युअर पण स्टडी करायचं लोकांचं, ते का फेल गेले ह्याचं पण कारण पाहिजे. कारण एक एक बिझनेस इतके चांगले असतात ना, आता कोल्हापुरातच माझ्या रसवंतीचे शेजारी एक डोसा विकायचा, डोसा दावणगिरी डोसा, हा एमए झालेला माणूस होता तो, एमए. आणि मी त्याची डिग्री नंतर विचारली पण इतकं घाणेरडं असायचं की मी म्हणलो ही डिग्रीचा उपयोगच काय नाही. कारण एमए झालेल्या माणसाला साधी स्वच्छता, तो पुसायचा कापड किती स्वच्छ असावा, आपण त्या गाडीवर स्वच्छता किती ठेवावी, हे सुद्धा ज्ञान लोकांना नसते. ओके, सो सर एक लास्ट क्वेश्चन माझं की आत्ता ऑलरेडी 170+ फ्रँचायझीस झालेल्या आहेत सलगर चहाच्या आणि पुढे तुम्ही एम करताय की 500+ जावं. सो याच्यामध्ये तुमच्या 1000+ ओके तुमचं 1000 फ्रँचायझी होत ही ईश्वरच्या मी प्रार्थना. आणि मला एक हेच विचारायचं की हे जे तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन एवढ्या मोठ्या स्केलवरती जो बिझनेस वाढवणार आहे त्याच्यामध्ये मग तुम्ही कधी असा विचार केला आहे का की सेल्फ, आता तर सलगर चहामध्ये सेल्फ सर्व्हिस आहे की एम्प्लॉईज आहेत, बट कुठे असं तुम्ही विचार केला आहे का की पुढे जाऊन मी मशीन्स एस्टॅब्लिश, मशीन्स इन्स्टॉल करेन माझ्या आउटलेट्समध्ये आणि थोडस स्पीड आणि स्केलेबल मॉडेल बनवेन, असा कधी विचार केला आहे का किंवा याच्यावरती काही तुम्ही विचार करणार आहात का पुढे? नाही केला, त्याचा अभ्यास पण केला. पण मशीन मधला जो आपण स्वतः जो चहा करतोय नाही त्या क्वालिटीचा अजिबात लागत नाही. आता बरेचसे मोठ्या ब्रँडच्या पण मशिनरी आहेत भरपूर, चहाचे आहेत कॉफीचे आहेत, पण अजिबात त्याची टेस्ट जी आहे की नाही अजिबात चांगली लागत नाही. त्यामुळं माझं एक स्वप्न आहे ते मशिनरी न घेताच हे बेरोजगार लोकांना काम पण मिळेल, त्यात काय डोकं घालायचं नाही.
म्हणजे बेसिकली जसं तुम्ही ऊसाच्या रसासाठी पण ऊस आणायला कर्नाटकामध्ये जात होतात, तसंच तुम्ही चहासाठी पण माणसाच्या हातचा चहा ठेवणार आहात शेवटपर्यंत. होय होय, मी आता एक ट्रायल जॅकेट मशीन घेतलं सीसीडीचं. हा म्हणजे एका आउटलेटमध्ये जर सक्सेस झालं तर माझा प्लॅन होता की प्रत्येक आउटलेटमध्ये कॉपीसाठी ते सीसीडीचं मशीन, माहिती आहे ना तुम्हाला, कॅपे कॉपी वेंडिंग, हा सीसीडीचं वेंडिंग मशीन. हा हा, पण एवढा रिस्पॉन्स नाही येत त्याला. तुमचं ओरिजिनल प्रोसेससाठी घेतलेलं होतं पण मला ते अजिबात नाही पटलं, म्हणून आता ठरवलं की ह्या लोकांना एखादा त्या मशीनच्या बदल्यात एका माणसाला काम दिलं तर खूप मोठं आपलं काम आहे ना. म्हणजे तुमचं मोठं पण हे होतं आणि जी क्वालिटी तुम्ही देत आलाय ती क्वालिटी सुद्धा राहते. म्हणजे तुमचं बेसिकली कस्टमर स्वतः माउथ पब्लिसिटी करतोय, त्याच्यामुळे तुम्ही मार्केटिंगचा खर्च कमी करून तुम्ही प्रोडक्ट वरती हे करताय, बरोबर इन्व्हेस्ट करताय. सो सर एक लास्ट क्वेश्चन अँड देन आपण पार्टिसिपंट्स कडे जाऊया, की जर आता कुणाला फ्रँचायझी घ्यायची असेल सलगर चहाची, तर ते कशा पद्धतीने घेऊ शकतात, त्याची काय प्रोसेस आहे, त्याचं डिपॉझिट अमाऊंट किती आहे, याच्याबद्दल थोडंसं शेअर करा. आम्ही आता एखादी पार्टी नवीन फ्रँचायझीसाठी आपल्याकडे आली की पहिले त्यांचं जाऊन लोकेशन बघतोय, जर लोकेशन व्यवस्थित असेल तरच आम्ही त्यांना फ्रँचायझी देतोय, पैसे मिळतात फ्रँचायझी आम्ही कोणालाच देत नाही. त्याचं जाऊन लोकेशन चेक करायचं, लोकेशन जर व्यवस्थित असेल तर मग आम्ही सांगतो एक 5 ते 6 लाख रुपयेपर्यंत इन्व्हेस्टमेंट करावी लागणार, एवढी तुमची कॅपॅसिटी आहे का विचारतोय आम्ही. त्यात आमची फी 1 लाख रुपये आहे, बाकी सगळा खर्च त्यांनाच करायला होतोय, आम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही करून घ्या, आम्ही माणसं पाठवतोय आणि ती सगळं बिल त्यांनीच पेड करतात. म्हणजे असं नाही की 5-6 लाख रुपये आम्हीच घेतले, त्यातले 4 लाख रुपये खर्च केले, 2 लाख रुपये खिशात ठेवले, असं अजिबात आम्ही करत नाही. एकदम गरिबांनी सुद्धा ह्यात यावं आणि एकदम पारदर्शीपणा, हा ग्लास डोअर पॉलिसी जे कॉर्पोरेट मध्ये म्हणलं जात, काय प्रोसेस आहे म्हणजे त्याच्यासाठी अप्रोच कसं करायचं त्यांनी, की तुमचा काही नंबर आहे किंवा वेबसाईट वरून किंवा कशा पद्धतीनं? सलगर अमृतील फेसबुक पेज पण आहे आणि वेबसाईट पण आपली आहे, त्यात नंबर पण आहेत, कॉन्टॅक्ट नंबर. तिने कॉन्टॅक्ट केले की म्हणजे असे बरेचसे कॉल येतात दिवसभर, 4-5 कॉल येत असतील वाटते मला रोज, त्या त्यांना सगळी फायनल करत नाही, जे स्वतः काम करणार त्या दुकानात. आम्ही पहिल्यांदा विचारतोय की तुम्ही दुकानात स्वतः काम करणार का बा, पैसे लावून तुम्ही कामगार ठेवून कुठं आणि परत बाजूला फिरणार, जे पैसे इन्व्हेस्टमेंट करून बाजूला लक्ष न देता जे बाजूला फिरतात ते सगळे फेल होतात, हे आम्हाला 100% माहिती झालेलं. स्वतः काम करतात आणि गरीब आणि गरजू लोकांना, माझा तर प्लॅन आहे की गरीब गरजू लोकांनाच फ्रँचायझी द्यायची माझ. हा आणि ते मॉडेल पण म्हणजे हे बेरोजगार लोकांना किंवा सामान्य लोकांना परवडण्यासारखं, 5-6 लाख रुपये ते 1-1.5 वर्षात कव्हर होतात पूर्ण. ओके सर, थँक्यू सो मच. आता आपण ऑडियन्सचे जे काही क्वेश्चन आहेत त्याच्यावरती जाऊया. हॅलो सर. हा बोला. तुमचं म्हणजे बिझनेस मॉडेल काय आहे नेमकं, बिझनेस मॉडेल तुम्हाला कसा मोबदला कशा प्रकारे मिळतो नेमकं? ह्याच काय, ज्यावेळेला फ्रँचायझी लोक मागायला लागली त्यावेळेला मला सुद्धा हाच प्रश्न होता की फ्रँचायझी द्यायच्या कशा, प्रत्येक कप मागे आपलं कमिशन ठेवायचं का कसं, कारण कप म्हणल्यानंतर कोण तुम्हाला 1000 कप गेल्यानंतर 1000 सांगणारच नाही, 1000 कप गेल्यानंतर तुम्हाला 400-500 कप, म्हणजे ते खूप किचकट आहे. म्हणून मी स्वतः अभ्यास केला की जे आपण मटेरियल देतोय, आम्ही कसं 24 कपचं एक पाउच देतोय, मसाल्याचं एक पाउच, साखरेचं एक आणि चहा पावडरचं 24 कपचं, त्या 24 कपची जी कॉस्टिंग आहे ह्या मसाला साखर आणि चहा पावडरची, त्यात आम्ही पर कप 50 पैसे ॲड करूनच ते मटेरियल पुढच्या पार्टीला देतो. म्हणजे तो चहा जरी त्यांनी फ्रीमध्ये जरी वाटला तरी पण ते पैसे आम्हाला अगोदर त्या मटेरियलमधून मिळालेले असतात, समजलं? ओके. हा चहा म्हटलं की आपल्याला त्याच्यासोबत पोहे किंवा भजी किंवा वडापाव असं खायची इच्छा असते आणि आवडतं पण खूप लोकांना, तर त्याचा तुम्ही विचार केलाय का तुमच्या मॉडेलमध्ये? कसं, जास्त जर प्रोडक्ट आपण आपल्या आउटलेटमध्ये, म्हणजे रेसिपी पोहे तयार करणं, वडापाव तयार करणं किंवा मिसळ तयार करणं ही एक आश्चर्याची हे असल्यासारखंच आहे आणि ते खूप किचकट आहे आणि क्वालिटी अजिबात मेंटेन राहत नाही. आमचं चहाचं कसं, एखादा अडाणी तुम्ही जरी माझ्याजवळ आला तरी 10 मिनिटात हाय असा चहा तयार करून येणार, 2 मिनिटात माहिती सांगितल्यानंतर. तसं ती मिसळ म्हणा किंवा वडापाव,
हे मेंटेन होऊ शकत नाही प्रत्येक ठिकाणी त्याच क्वालिटीची चव किंवा हे, आणि जास्त प्रॉडक्ट झाल्यानंतर आपला जो मेन प्रॉडक्ट आहे त्याची पण क्वालिटी खराब होते. म्हणून आम्ही जास्त लक्ष दिलं. आम्ही रेडीमेड आता क्रीम बन काढलेले आहेत, म्हणजे त्यांना काय फक्त पाकिट कट करणं आणि त्या कस्टमरला देणं, क्रीम रोल काढलेले आहेत, हे अशा टाईपचे एक 4-5 प्रॉडक्ट केले आहेत. पण चहासारखी दुसरी अशी म्हणजे वडापाव किंवा मिसळ आपल्या आउटलेटमध्ये करावं लागते अशा पद्धतीचं आम्ही काहीच करणार पण नाही, कारण त्यामुळं हा जो मेन चहा आहे तो मारखणार आहे आम्हाला माहिती. ओके सर, थँक्यू. सर मला तुम्हाला हे विचारायचं होतं की तुम्ही आता कोल्हापूरमध्ये आहात ना? होय. तर तुम्ही कोल्हापूरमध्ये एका ठिकाणी बसून सगळीकडचा बिझनेस कसा मॅनेज करता, कसं मेंटेन ठेवता तुमचे सगळे बिझनेस एका वेळी एक तुम्ही एकटे? आमची 4-5 माणसाची टीम आहे, ती त्यांना प्रत्येकांना मी एक 40-40 आउटलेट अशी डिस्ट्रीब्यूट केले. हा, ती स्वतः कॉलिंग वगैरे करतात, म्हणजे काय चाललंय, कसं चाललंय, काय प्रॉब्लेम आहे का, आणि काय सपोर्ट पाहिजे का, म्हणजे काय. आणि त्यांच्याकडे पण मी चेकलिस्ट दिली आहे, असं फोन केल्यानंतर जे प्रश्न विचारायचं तिथं काय प्रॉब्लेम असेल तर लगेच तिथं खाली टिप करून ते मला त्यांनी द्यायचे. म्हणजे तुम्ही डेली रिपोर्ट घेता त्यांच्याकडून? हा हा हा. ओके ठीक आहे सर, थँक्यू. सर मला एक प्रश्न आहे. सर तुम्ही मार्केटमध्ये नवीन नवीन फ्लेवर इंट्रोड्यूस करू शकता का, म्हणजे आता अफगाणी म्हणा, इराणी म्हणा, त्या टाईपला तुम्ही काय प्रोसेस, म्हणजे ते वाटचाल काय आहे त्याच्याबद्दल? नाही एवढी काही नाही, आता आम्ही आहे हीच क्वालिटी कशी चांगली देता येईल ह्याच्यावर जास्त फोकस करतो. एकच प्रोडक्ट द्यायचा पण चांगला. आता कसं डॉक्टर नाक कान घासा, पोटाचे डॉक्टर किंवा ना डोळ्याचे डॉक्टर, फक्त एकच प्रोडक्टवर चांगला फोकस द्यायचा. ते 10 प्रोडक्ट विकून जे सेल होणार आहे तो फक्त एकच जर तुम्ही मेंटेन चांगला केला की चांगल्या पद्धतीने सेल होईल. आता कोल्हापुरात जे बोला, कोल्हापुरात मी ज्यावेळेला 2007 साली आलो तिथे कोल्हापुरात एक लसीचं दुकान होतं आणि आता पण आहे. आणि त्यावेळेला तुम्हाला लस्सी प्यायचं म्हणलं की कुपन घेऊन असं लाईनला थांबायला लागायचं, फक्त तिथं लस्सीच विकली जायची 2007 साली. आणि आज त्याच लस्सीच्या दुकानात मला वाटते 100 प्रोडक्ट तरी ते नाश्त्याचे, इतर भरपूर बेकरी प्रोडक्ट म्हणा, दुधाचे प्रोडक्ट. 2007 साली लस्सी विकून त्यांचा सेल होत होता का नाही तेवढा सेल, आता हे मला वाटते हे 100 प्रोडक्ट विकून तितका सेल होत नाही आणि कस्टमर तर अजिबात नसते. त्यावेळेला लाईन लागलेली असायची, कुपन घेऊन 5 मिनिट थांबायला लागायचं. म्हणून एकच प्रोडक्ट क्वालिटी एकदम टॉप क्वालिटीची द्यायची. हा सर एक क्वेश्चन होता की आजकाल जे मोठ्या मोठ्या फूड चेन्स आहेत त्यांचं जनरली टार्गेट कसं असतं, फ्रँचायसीस देण्यापेक्षा ते डायरेक्ट ते जी जागा आहे ती विकत येतात, जेणेकरून ती इन्व्हेस्टमेंट म्हणून पण युज करता येते आणि एक बॅकअप प्लॅन राहतो इन केस फ्युचरमध्ये समजा जर लॉसेस वगैरेला फेस करावं लागलं तर ती इन्व्हेस्टमेंट असलेली तुम्ही युज करू शकता. मग तुमचा असा काही प्लॅन आहे का फ्युचरमध्ये की जर समजा 1000 पुढे वगैरे जर असे जर फ्रँचायझीस गेले तर इन्व्हेस्टमेंट वाईज असे गाळे वगैरे घेऊन ठेवण्यासारखे आणि तिथे मग सेल करते चालू करायचं? तसं पण विचार, आता मॅकडोनाल्ड तसंच करते. मॅकडोनाल्ड काय करते, तुम्हाला फ्रँचाईज जर पाहिजे असेल ती स्वतः जागा स्वतः घेऊन बांधून ते तुम्हालाच भाड्याने देतात. हा ते ना बरेच असे विठ्ठल कामत वगैरे पण जे ब्रँड आहेत ते पण तसंच करतात. मग तेच विचारायचं होतं की आपल्याकडे भांडवल जर तशा पद्धतीचं हे तयार झालं की तसा विचार आपण करू शकतो, त्यासाठी भांडवल पाहिजे. आणि जर आपल्याकडे झालं तर 100% नक्कीच असा प्रयत्न मी करणारच आहे. किंवा गरिबांना तरी थोड्या ज्यांची ही नाही म्हणजे व्यवसाय करायचा आहे पण त्यांच्याकडे काहीच भांडवल नाही अशा लोकांसाठी तर थोड्या 25% काम करायचं माझा विचार. राईट सर, एक क्वेश्चन आहे मला आलेला आहे माझ्या व्हॉट्सअप वरती. तर क्वेश्चन असा आहे की ज्यावेळी तुम्ही कोणतीही फ्रँचायझी देता त्यावेळी तुमचा ब्रँड तिथे जातोय आणि तिथं असं कधी सिच्युएशन झालेलं आहे का की तुमच्या ब्रँडला त्या फ्रँचायझीच्या ओनरच्या निष्काळजीप्रमाणे तुमच्या ब्रँडला धक्का पोचतोय कुठं, अशी सिच्युएशन कधी झालेली आहे का? होय झालेली आहे, पण आम्ही पहिल्यांदा अग्रीमेंट मध्ये लिहूनच घेतलेलं असते की काय असा प्रॉब्लेम झाला की त्या दिवशी तुमची फ्रँचायझी काढून घेतली जाईल, काय ते तुमचं डिपॉझिट वगैरे परत अजिबात दिलेलं जाणार नाही. आम्ही अग्रीमेंट मध्ये तो पहिला मुद्दा हे केलेला आहे, म्हणजे प्रॉपर ड्रेस वर पाहिजेत, म्हणजे प्रत्येक अटी त्यात हे केलेले आहेत आम्ही. आणि तशी एखादी निष्काळजी असतात आम्ही त्यांच्यावर ऍक्शन घेतो. अशी ओके थँक्यू सर. सो
सर मार्केटमध्ये आता सध्या सलगर चहा एक ब्रँड आहेच, त्याबद्दल काही वादच नाही, पण अजून थोडे चहाचे बिझनेसेस सुद्धा ऍज अ ब्रँड म्हणून येत आहेत पुढे, तर ते त्यांच्यामुळे तुमच्या बिझनेसवर काय परिणाम होतोय का, आणि जर होत असेल तर तुम्ही काय करताय टॅकल करण्यासाठी ते? मी ठरवलंय बघा, किती पण ब्रँड बाजारात येते आपली क्वालिटी खूप चांगली, आज जी क्वालिटी आहे उद्या ह्याच्यापेक्षा अजून काय चांगलं देता येईल ह्याचाच मी जास्त अभ्यास करतो. मी भरपूर आता मागं कलकत्त्याला प्रदर्शन होतं, भारतात कुठेही प्रदर्शन असेल तरी मी तिथं हमखास जातोय आणि त्याच्याबद्दल कायम ह्याच्यात नवीन अपडेट काय करता येतील का आपल्या चहामध्ये. फक्त मी एकच ठरवलं की काहीच न करता आपली क्वालिटी प्रॉपर मेंटेन करायची आणि टॉप क्वालिटीचं चहा आपण द्यायचा. मी जो कच्चा माल खरेदी करतो बाजारात, बरेच जण मला जे मला जो माल देतात तो तेच लोक म्हणतात की तुम्ही कधी पण मसाले वगैरे तयार करताना ते मिक्सरमध्येच करणार आहे, मग साहेब थोडंसं हे खालच्या क्वालिटीचा माल घ्या आणि वापरा, तो 500-600 रुपयेने तुम्हाला पर के जी कमी मिळेल. मी सांगतोय ह्या मार्केटमध्ये सगळ्यात टॉप क्वालिटीचा माल आहे तोच मला पाहिजे, स्वस्त नको मला अजिबात. थँक्यू सर. आता काही क्वेश्चन्स आलेले आहेत की भरपूर पार्टिसिपंट्स आहेत, त्यांच्या इथं पाऊस वगैरे चालू आहे, सो त्यांनी मेसेजेस केलेले आहेत. तर त्याच्यामधला एक क्वेश्चन आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला जागा मिळत नाहीये, तो लोकेशन इम्पॉर्टंट आहे बट तिथे जागा मिळत नाहीये, अशा ठिकाणी काही तुमचे प्लॅन आहेत का की एखादी फिरती गाडी किंवा अशा वे मध्ये काहीतरी करणं? केलेलं आहे एक दोन, आता मुंबईत मी केलेले आहेत, पण गाडी पण ती एकदम प्रॉपर आपल्या ब्रँडला शोभेल अशी, कोण पण आला एखादा टेम्पो घेतला आणि बोर्ड लावला त्याला व्हॅल्यू राहत नाही ना अजिबात. हा प्रॉपर मी त्यांना सांगतोय, गाडी जरी करणार असला तर ह्या दुकानापेक्षा 2 लाख रुपये मी खर्च जास्त सांगतोय की म्हणजे ती चांगल्या पद्धतीने करतील असं. म्हणजे तुमच्याकडे पूर्ण डिझाईन आहे की अशीच गाडी असली पाहिजे? हा हा हा. भरपूर जण आता तुमचा एखादा सेल तुम्ही एखाद्या ठिकाणी चालू केलाय, तुमचा सेल बघतात मी गाडीत करू का, पण आम्ही आणि ती पण गाडी ज्या लोकेशनला तुम्ही गाडी लावणार आहात ते अग्रीमेंट मध्ये लिहून घेतोय ना, असं व्हायला नको की तुमचा आता बिझनेस चालू चांगला चाललाय आणि त्याच्या शेजारी आणून त्यानं गाडी उभी केली असं पण व्हायला नको. तुमचं असं काही लिमिट आहे का की एका सिटी मध्ये एवढे आउटलेट्स किंवा असं काही? सिटी मध्ये काय म्हणजे अंतर अशी हे नसतात, ह्या लाईनला एक ही लाईन वेगळी असते आणि त्या 1/2 किलोमीटर मध्ये तो एक रोड वेगळा किंवा ती लाईन वेगळी असते, पण आउटसाईडला त्याचं खूप आम्ही हे बघतोय, म्हणजे 5-10 किलोमीटरच्या वर तरी आम्ही ते हे ठेवलेलं आहे आणि तरी पण 10 किलोमीटर असू दे किंवा 20 असू दे, ह्या आउटलेटचा आता नवीन होणाऱ्या आउटलेटचा त्या जुन्या आउटलेटला काय प्रॉब्लेम होतोय का ह्याचा अभ्यास करूनच आम्ही फ्रँचाइज देतो. म्हणजे पुन्हा परत तुमचं तेच आहे की अभ्यास करा आधी पूर्ण. म्हणजे एक जण सांगतात साहेब आमचं आणि ते आउटलेट 20 किलोमीटर आहे, जर म्हणजे येणारे जाणारे रस्तेच जर नसतील तर मग काय 20 किलोमीटरचं कस्टमर परत तिथेच येणार आहे ना. हा हा, त्याचा सगळा अभ्यास करूनच मग आम्ही देतोय. तुमच्या लाईफ मधला और बिझनेस मधला सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट कोणता आतापर्यंतचा? माझा हा चहाचाच टर्निंग पॉइंट, म्हणजे मी आता आश्चर्य करतोय की मी इथपर्यंत कसा काय आलो. म्हणजे मी सुद्धा कल्पना केली नव्हती की एवढं स्वप्न सुद्धा बघितलं नव्हतं की ह्या स्टेजला मी येईन असं. सर अजून एक प्रश्न असा एक होता की ज्यावेळी मी सर फ्रँचायझी आम्ही सुरू केली म्हणजे तुमची फ्रँचायझी आणि माझा बिझनेस स्टार्टिंग लेवलच आहे आणि त्यामध्ये माझे प्रोडक्ट म्हणजे चहाची विक्री जरा कमी झाली आणि तुम्ही जे पॅकेट आम्हाला प्रोव्हाइड करताय ना म्हणजे त्यासाठी मग त्याची लाईफ काय असणार आहे सर? तीन व्हॅलिडिटी किती असणार? व्हॅलिडिटी 3 महिन्याची का? ओके ओके. आणि लगेच समजून येते की आपल्या 8-10 दिवसात माल किती मागवायचा काय आपल्या सेलवरून समजून येते. ओके सर. आणि चहा सारखे मी म्हणत नाही की चहाच हा चांगला आहे, कुठलाही व्यवसाय करा क्वालिटी एकदम त्याचा चांगला अभ्यास करून क्वालिटी जर तुम्ही दिला त्या प्रोडक्टची तर 100% सक्सेस आणि लोक तुमची स्वतः मार्केटिंग करतील. सर क्वेश्चन असा होता की तुम्ही सेशनच्या स्टार्टिंगला बोलला की ज्यावेळी तुम्ही बिझनेस मध्ये पडला त्यावेळी असा एक पॉइंट आला की तुम्हाला असं वाटलं की बस झालं आता आत्महत्या करावी सर तुम्ही असं म्हणला की तुमच्या बिझनेस ज्यावेळी तुम्ही स्टार्टिंगला पडला त्यावेळी तुम्हाला असं वाटलं, सर तो पॉइंट कसा टॅकल केला तुम्ही?
एक दोन दिवस खूप विचार केला त्याचा आणि परत ह्या करत असलेल्या बिझनेसचाच मी अभ्यास केला की हाच व्यवसाय चांगला आहे. मग त्यासाठी पर्याय आता ते झाड तोडलं किंवा ती जागा गेली म्हणून आपण खायचं नाही. बिझनेस तर चांगला आहे, फक्त जागेमुळे आपण हा बिझनेस सोडायला नाही. मनात विचारायचं परत कुठे ग्रीन हाऊसचा अभ्यास करू का किंवा एखाद्या ग्रीन हाऊसमध्ये कामाला जाऊ का, पण विचार केला शेतीमध्ये तर दोन तीन वर्ष पहिली काढलेलीच आहेत. हाच व्यवसाय आपण चांगल्या पद्धतीने कसा करू शकतो याचा अभ्यास केला आणि परत त्यात मी स्टँड झालो व्यवस्थित. ओके ओके सर, थँक्यू सर. माझा एक क्वेश्चन आहे सर, तुम्ही जो मसाला प्रिपेअर करता ते तुम्ही सिक्रेसी कशी ठेवता, म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात बनवून तो परत डिस्ट्रीब्यूट करायचा, तर ह्याच्यामध्ये त्याचं कॉम्पोजिशन वगैरे कुठं लिखू नये, तुम्ही सिक्रेसी कशी ठेवता? मसाला जो करतोय मी आणि बायको सोडून कोणालाच माहिती नाही आणि ते आम्ही एका पॅक रूम मध्येच करतोय. तिथे मुलं सुद्धा आम्ही घेत नाही किंवा कोणीही आलं तर घेत नाही आणि तो मसाला पॅक करूनच आम्ही मग पॅकिंग युनिटला तिकडं कारखान्यात पोच करतोय. बाकी साखर चापावर साखर आणि चापावर तिथेच पॅक करतोय. मग त्याचं काय असं मिक्सिंग वगैरे काय नसते, पण मसाला जो आहे तो आम्ही घरात करूनच देतो. आणि ग्रामीण भागातील यात कोण मुलं असते तर ग्रामीण भागातल्या मुलांनी शिकल्यानंतर मला तर वाटतं की पुणे मुंबई या बेंगळोर अशा मोठ्या शहरात काय जायची अजिबात गरज नाही, कारण आपल्या जवळून गेलेले रोड किंवा आपले तालुके आपले जिल्हे हेच खूप करण्यासारखे आहेत, फक्त तिथं चांगल्या क्वालिटीचं. आता माझ्या कोल्हापूर जिल्ह्यातच एक उदाहरण आहे गारगोटी रोडला, त्यांचा रस्त्याच्या कडेला जनावरांचा गोठा आहे आणि त्याला लागूनच त्यांनी एक झोपडी बांधलेली आहे. त्यात त्यांनी मला वाटत नाही की सगळाच प्रोडक्ट ते त्या त्यांच्या स्वतःच्या जनावरांच्या दुधाचीच असतील, ते बाहेरून पण दूध घेत असतील, पण रस्त्याच्या कडेला त्यांचा फार्म आहे. लोकांना काय वाटतं ह्याच फार्ममधलं दुधाचं हे प्रत्येक प्रोडक्ट असणार, बर्फी लस्सी आणि एक दोन प्रोडक्ट आहेत आणि त्यांचा सेल माझ्या मित्रांना सांगितलं, तिथे शेजारीच मित्र आहे, रोजचा 40 ते 50 हजार रुपये सेल आहे. मी ज्यावेळेला पुण्याला गेलो त्यावेळेला माझी अवस्था खूप वाईट आहे. जर तुम्ही आता डिग्री पूर्ण केल्यानंतर मुंबई पुणे अशा ठिकाणी 10, 12, 15 ह्या पगारीसाठी तर तुम्ही अजिबात पुणे मुंबईला कुणीच जाऊ नका, कारण तिथं कसं आहे तुम्ही राहायचं म्हटला 15 हजार जरी पगार असला तर तुम्ही तुमची राहायची व्यवस्थेसाठी 4 ते 5 हजार कमीत कमीच घर भाडा असायला पाहिजे, तरच ते तुम्हाला परवडते. आणि जर तुम्ही कमी भाड्याच्या घरात राहायचं म्हणलं तर या मोठ्या शेतीतनी जाऊन झोपडपट्टीत राहण्याशिवाय पर्याय नाही. आणि जर लांब राहायचं म्हटलं तर ती सिटी सोडून 10 किलोमीटर 15 किलोमीटर असं लांब राहावं लागते आणि त्यात तुमचा पूर्ण वेळ किंवा जो पगार आहे तो मला वाटतं ट्रॅव्हलिंगमध्येच खर्च होईल. म्हणून आपल्याच भागात चांगले व्यवसाय करा. तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंटला कसं महत्व देता? आता जसे बाकीचे काय प्रोडक्ट ऍडव्हर्टाइज करतात त्यांच्या पेपरच्या माध्यमातून, न्यूज पेपरच्या माध्यमातून, टीव्हीच्या माध्यमातून, तसं आता तुमचं जे चहाचं हे तर ते तुम्ही ऍडव्हर्टाइज आता परत कसं करणार? तुम्ही एका स्टेजला आल्यानंतर अजिबात तुम्हाला मार्केटिंग करावं लागत नाही, ही सगळी लोक तुमच्याजवळ स्वतःहून येतात. आणि आम्ही सोशल मीडिया हँडल करण्याकरता एका पुण्यातल्या कंपनीला काम दिलेलं आहे, त्या सगळ्या स्वतः पोस्ट तयार करतात इंस्टाग्रामला किंवा फेसबुकला, ते स्वतः करतात. पण मॅगझिन न्यूज चॅनलवाले सगळी तुम्हाला स्वतः रोज स्वतःहून तुम्हाला फोन करतात, सर देऊ का ॲड आज द्या, स्वतःहून ती माणसं तुमच्या मागं लागतात त्या स्टेजला तुम्ही गेल्यानंतर. म्हणजे इनिशियल स्टेजला एंटरप्रेन्युअरनी किंवा बिझनेसमॅननी स्वतःच्या प्रोडक्ट वरती फोकस करणं जास्त इम्पॉर्टंट आहे, मार्केटिंग आणि या सगळ्या गोष्टी सेकंडरी आहेत. ऑलराईट सर, एक प्रश्न असा विचारलं मला इच्छुक वाटेल. आता तुम्ही जसं अमृतुल्य चहा सुरू केला, आता अशा प्रकारे तुम्ही कुठला दुसरा प्रोडक्ट म्हणजे नवीन नवीन जे येत आहेत ते म्हणजे मी विचार करतोय की अमृतुल्य आता हा थंडी आणि पावसाळ्यासाठी चहाचा बिझनेस कसा 8 महिने चांगला चालतो आणि उन्हाळ्यातले 2-3 महिने थोडासा कमी होतो 20-25%. त्या काळाकरता आम्ही आईस टी एक तयारच केलेला आहे सलगर आईस टी म्हणून. आणि एक प्लॅन असा आहे की चांगल्या प्रकारची कुल्फी एखादा कोण करून देणार असेल तर त्याला आपलं काम द्यायचं आणि ती कुल्फी फक्त उन्हाळ्यासाठी किंवा ते 12 महिने पण चालते असा एखादा प्रोडक्ट करायचा माझा प्लॅन चालू. सर जसं तुम्ही म्हटलं की अभ्यास करण्यासाठी तुम्ही त्या क्षेत्रात जाऊन काम करून शिकून मग तुम्ही बिझनेस चालू करणार, पण
हे इनिशियल स्टेजला ऍज अ स्टुडंट असताना पॉसिबल आहे, बट जेव्हा फॅमिली तुमच्यावर डिपेंड असते, इन्कम सोर्स हा फक्त तुम्ही असता, अशा टायमिंगला तुम्हाला शिकायला जाण्यासाठी जाता तेव्हा तुमचा इन्कम सोर्स बंद होतो, मग तुम्ही फॅमिलीला आणि असं ते कसं हे मॅनेज केलं की इकडे इन्कम सोर्स पण बंद आहे, मी शिकतोय रिस्क घेतोय, हे सगळं ओव्हरऑल कसं मॅनेज केलं? नाही असं तुम्ही आता कुठे शिकायला गेले तर मला वाटत नाही की कोण फुकट राबून घेईल, थोडी तरी ते पगार देतील. आणि तुम्ही न शिकता एखाद्या बिझनेसमध्ये 10-20 लाख रुपये घातले आणि जर ते फेल झालं तर ते परत कव्हर होणं खूप अवघड आहे. पण 1-2 महिने काय एवढा मोठा खर्च नसतो फॅमिलीचा, पण काहीतरी ऍडजस्टमेंट करून तिथे शिकायला जायचं आणि ते शिकून माझं शेळीपालनचं पण तुम्हाला मी काय सांगितलं, 10-20 लाख रुपये अगोदर घालण्यापेक्षा त्याचा अभ्यास करून त्यात खरोखर फायदे आहेत का? 1,00,000 रुपये किंवा 50,000 रुपये शिकण्याकरता पण खर्च होतात, पण पूर्ण शिकल्याशिवाय ह्या बिझनेसमध्ये यायचं नाही कधीच मला वाटतं, कारण ती मोठी रिस्क असते. आणि सगळ्यांच्या जवळ काय मला वाटत नाही की हा एक नवीन चालू केला 4-5 रुपये नुकसान झालं परत लगेच दुसरा व्यवसाय करायला त्यांच्याकडे पैसे असतील असं पण नाही. म्हणून त्याचा किती संकट किंवा किती पण अडचण असू द्या, फॅमिलीची असू द्या किंवा स्वतःची असू द्या, पूर्ण शिकूनच ह्या बिझनेसमध्ये यायचं, कोणत्याही ते शिकण्यासाठी काय पण करायला लागू द्या. माझा तरी अनुभव आहे की मी बऱ्याच ठिकाणी लॉसमध्ये पण खूप मोठे लॉसेस झालेले आहेत. मला शेअर मार्केटमध्ये 4 लाख रुपये लॉस झाला आहे, परत मी सहारनपूरहून खेळण्या नाही येऊ, त्यात मला वाटते 7-8 लाख रुपये लॉस झाला होता. पण मी नंतर असा अभ्यास केला की एखादी गोष्ट, आता मी बरेचसे पोल्ट्री व्यवसाय, ग्रीन हाऊस, शेडनेट हाऊस, शेळीपालन, इमू पालन, नर्सरी, म्हणजे प्रत्येक व्यवसायासाठी मी प्रत्येक वर्षी 50,000 रुपये खर्चच करायचो कमव त्या रसवंती आणि ज्यूच्या व्यवसायातनं कमवलेल्या पैशातून. कारण मी असं ठरवलं होतं की मोठा लॉस होण्यापेक्षा शिकण्याकरता 40-50,000 रुपये गेलेले काहीच वाईट नाहीत, काहीतरी ऍडजस्टमेंट करून हे करावंच लागणार तुम्ही. कारण तुम्ही बिझनेस एखादा करायला जाणार म्हणल्यानंतर तुमच्याजवळ थोडं तरी भांडवल असणारच, कारण जर 1-2 महिने आपली फॅमिली सांभाळायसारखा खर्च करण्याची आपल्याकडं जर हे नसेल तर तुम्ही बिझनेस तरी कसा करू शकाल? नक्कीच सर, नक्कीच. सो सर, आता आपण सेशनच्या शेवटच्या भागाकडे येऊया, तर जे कोण आहेत ते आभार मानतीलच, पण मेन टाईम एक आम्ही जो ईसेल आहे तो आमच्याकडं अशी मुलं आहेत की ज्यांना भविष्यामध्ये जाऊन बिझनेस करायचा आहे किंवा मॅनेजर व्हायचं आहे. सो आम्ही फर्स्ट इयर पासून ते लास्ट इयर पर्यंत आम्ही एक मुलांचा ग्रुप आहे जे आम्ही ऍक्टिव्हिटीज करत असतो रेग्युलरली, वीकली, एव्हरी डे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज ज्यातून तुम्ही बिझनेस शिकू शकता आणि भरपूर अशा ऍक्टिव्हिटीज असतात. सो आमच्याकडं अशी मुलांची टीम आहे की जे ॲनालिसिस करू शकतात, मार्केटिंग आयडिया जनरेट करू शकतात. सो जर भविष्यात तुम्हाला कधी विद्यार्थ्यांची गरज पडली तर आम्हाला विचारण्यासाठी अजिबात सर हे करू नका, आम्ही तुम्हाला हेल्प करायला उत्सुक आहे, कारण भरपूर गोष्टी आत्ता एवढ्याच छोट्या वेळात शिकलेल्या आहेत तर आम्हाला आणखी गोष्टी शिकायला आवडतील. सो तुम्हाला पुढं मार्केटिंगसाठी किंवा स्टुडंट्सची हेल्प कोणत्याही आस्पेक्ट मध्ये लागली तर तुम्ही आम्हाला रीच करण्यासाठी अजिबात नक्की सर, आम्हाला पण आवडेल तुम्हाला मदत करायला आणि तुमच्याकडून भरपूर गोष्टी शिकायला. मला पण तुमच्याकडून गोष्टी शिकायला मिळतील मला ज्या माहिती. नक्कीच सर, ऍज अ स्टुडंट आम्ही टेक्नॉलॉजीवरती आमचं जास्त हे असतो, बट स्टील काही गोष्टी आहेत की चेकलिस्टची जी गोष्ट तुम्ही सांगितली ती भरपूर हेल्पफुल राहील आम्हाला, पण भरपूर थिंग्स आता आत्ताच सेशनला सुरुवातीलाच इश्यू झाला की नेटवर्क कनेक्टिव्हिटी, जो होस्ट होता त्याची नेटवर्क कनेक्टिव्हिटी इश्यू होता, जर चेकलिस्ट असते तर त्यांनी आधीच ती इश्यू चेक करून ठेवला असता. सो छोट्या छोट्या कोर्स केला ते जे पाहिजे असेल तर झेरॉक्स पण देतो तुम्हाला, सगळ्यांनाच उपयोगला येतील ते. नक्की सर, नक्की आमची टीम एकदा येऊन तुम्हाला व्हिजिट देईल तुमच्या आउटलेटला सुद्धा. चालेल चालेल, आणि त्या झेरॉक्स प्रत्येक विद्यार्थ्यांना तुम्ही दिल्या तरी पण चालेल, खूप म्हणजे शिकण्यासारखं मिळेल तुम्हाला. आता कॉलेज करताना शिकायला मिळालं तितकं ह्या झेरॉक्स मधून तुम्हाला शिकायला मिळेल हे तर मला 100% वाटते. नक्कीच सर, नक्कीच. मी तुम्हाला सगळ्यांना ते फ्री ऑफ कॉस्ट देईन स्वतःच्या खर्चाने झेरॉक्स करून. नक्कीच सर, जे ज्यांना कोणाला असे जे डिटेल्स हवे आहेत त्यांनी ईसेलचा इंस्टाग्राम हँडल आहे त्याला फॉलो करा, तुम्हाला तिथे सगळ्या गोष्टी मिळतील. अँड लवकरच आम्ही ज्यावेळी सगळ्या सिच्युएशन नॉर्मल होतील त्यावेळी लवकरच आम्ही सलगरच्या आउटलेटला व्हिजिट देऊन त्याचा सुद्धा एखादा व्हिडिओ तुमच्यासाठी पब्लिश करू साईटवरती.